यानंतर बघूया पुढची एक ब्रेकिंग बातमी. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे या सातारा जिल्ह्यातील पूरग्रस्त भागाची पाहणी करणार आहेत. परवा मुख्यमंत्र्यांनी तळी गावाला भेट दिली. काल ते चिपळूणमध्ये होते आणि आज त्यांचा पश्चिम महाराष्ट्र दौरा आहे. मुख्यमंत्री कोयनानगर इथल्या पूरग्रस्तांच्या निवारा छावणीलाही भेट देणार आहे. साताऱ्याच्या पाटण तालुक्यातील पूर परिस्थितीच्या पाहणीनंतर पुरानंतर बाधित झालेल्या लोकांच्या निवारा छावणीला भेट देऊन त्यांच्याशी सुद्धा ते संवाद साधणार आहेत. अतिवृष्टीमुळे पाटण तालुक्यामध्ये भूस्खलन झालं असून आंबेगर आणि मौजे मिरगाव इथं दरड कोसळून दुर्घटना झाली आहे. मुख्यमंत्री सकाळी 11:45 हेलिकॉप्टरनं पुण्याहून कोयनानगरकडे रवाना होतील. दुर्घटनाग्रस्त भागांची पाहणी होईल. कोयनानगरच्या जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील निवारा छावणीला भेट आणि त्यानंतर 12:15 जिल्हा प्रशासनाची आढावा बैठक घेणार आहेत आणि त्यानंतर मुख्यमंत्री पत्रकार परिषद सुद्धा घेणार असल्याचं कळत आहे. कोकणात अतिमुसळधार पावसानं दाणादाण उडवलेली आहे. भुईबावडा परिसरातील पहिली वाडी येथील शेवरीचा कापाटा येथील डोंगराचा अर्धा भाग मोठ्या प्रमाणावर कोसळला आणि त्यामुळे अनेक झाडं उन्मळून लाखो रुपयांचं नुकसान झालंय. वाडीपासून डोंगर काहीसा दूर असल्यानं जीवितहानी टळली आहे. अन्यथा मोठी दुर्घटना घडली असती. अजूनही पावसाची अधूनमधून रिपरिप सुरूच आहे. खचलेल्या डोंगरातील दगड माती सध्या पडीक असलेल्या शेत जमिनीमध्ये आली आहे. गाळेल इथं शुक्रवारी डोंगर कोसळून खाली आलेला मातीचा ढिगारा उपसण्याचं काम सलग चौथ्या दिवशी सुरू आहे. या ढिगाऱ्याखाली वेंगुर्ला येथील एक बाईकस्वार दबल्याची माहिती प्रत्यक्षदर्शीनं प्रशासनाला दिली आहे आणि त्यानंतर जेसीबी आणि पोकलेनच्या सहाय्यानं हा 100 फूट मातीचा डोंगर हटवण्यास सुरुवात झाली आहे. 3 दिवसांच्या अथक प्रयत्नानंतर मूळ रस्ता सापडला असून त्या बेपत्ता तरुणाचा आज शोध लागण्याची शक्यता आहे. यानंतर बुलेटिनमध्ये इथंच थांबूया. ताज्या बातम्यांसाठी पहा फक्त साम टीव्ही.